परतून एकदा येवकार. आम्ही आसात गोवा सायन्स सेंटरांत हांगा आणि रेडिएशन्स अराउंड अस हे एक्झिबिशन पळयत आसात. आणि रेडिएशन्स म्हणजे जे एनर्जी आमच्या बॉडीत येतात, आमच्या भोवतणी पसरता, ती खंयच्या खंयच्या फॉर्मात येतात हे आम्ही आज स्टडी करीत आसात. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आम्ही पळयली, आता ताजे एक एक भाग इन डिटेल आम्ही पळत पळत फुडें वचूया. सगळ्यांत इम्पॉर्टंट पूण आमकां जी जाणवना एक भाग आसा आमच्या रेडिएशनाचो, जी स्पेक्ट्रमाचो, ताका आमी कॉस्मिक रेडिएशन्स असे म्हणतात. कॉस्मिक रेडिएशन्स हो आमच्या ॲस्ट्रॉनॉमीन खूप इम्पॉर्टंट टॉपिक असा. 1912 सालात विक्टर हेस हे सायंटिस्टान एक विचित्र डिस्कवरी केली. तो बलूनान भितर बसून अपर ॲटमॉस्फिअरान गेलो आणि त्यांना इलेक्ट्रोस्कोप डिस्चार्ज हे मेथडान ताणें सोदून काढले की आमच्या अंतराळात तरेतरेचे किरणां येतात, कॉस्मिक रेस येतात. कॉस्मिक रेस म्हणजे किती? अबाउट 90% ऑफ द कॉस्मिक रेस जे आमच्या अंतराळातल्यान येतात ते प्रोटॉन्स हे फॉर्माचे असतात. हांगा एक पिक्चर असा, ते पळयात, एक डिस्प्ले असा, तातूंतल्यान आमच्या पृथ्वीचेर कॉस्मिक रेस कशे कशे तरेचे आणि किद्यातल्यान येतात हे एक्सप्लेन केल्ले असा. कॉस्मिक रेस म्हणजे कॉस्मॉलॉजिकल रेस, ब्रह्मांडाची एनर्जीची किरणां जी पृथ्वीचेर येतात ती हांगा सगळी दाखयल्ली असा. प्रत्येक क्षणात आमी जेन्ना बसून सुशेगाद आमच्या घरांत बशिल्ले असतात आमी दिसतात आमी सेफ असतात, पण ऑल द टायम ही किरणां जी कॉस्मिक रेज असतात आमचेर इफेक्ट जायत असतात. सम इन सम मॅटर सम पर्संटेज मातशी ती डेंजरसूय असतात, पण ती तितले प्रमाणांत आमचे कडेन येनात सो ती आमकां हानी करूंक शकनात. सुपरनोवा म्हणजे जेन्ना नक्षत्र मरता, एक्सप्लोड जाता, तातूंतल्यान जी एनर्जी येता ती बी कॉस्मिक रेज असता. सूर्य आमचो स्टार जो आमकां जिवंत दवरता, सूर्यातल्यान तर कंटिन्युअसली एनर्जी भायर सरत आसात. कॉस्मिक रेडिएशन्स हे विषयाचे एक इम्पॉर्टंट भाग म्हणजे सूर्याचे रेस. थर्मल, हीट, लायट हे सगळे तरेचे एनर्जी हे पार्ट ऑफ कॉस्मिक रेडिएशन असा. फुडें ब्लॅक होल. ब्लॅक होल आमकां सगळ्यांक खबरूच आसा, जेन्ना स्टार मरता तेन्ना जे उरता फाटी कोर ऑफ द डेड स्टार हाका आमी ब्लॅक होल म्हणटात. आणि ब्लॅक होलाच्यान जबरदस्त एनर्जी इन द फॉर्म ऑफ कॉस्मिक रेडिएशन्स अंतराळात प्रसारित जाऊन आमच्या पृथ्वीचेर कंटिन्युअसली येऊन आमच्या शरीरातच्या भोवतणी सुद्धा ती येत असतं. आणि एक असा सोर्स ऑफ कॉस्मिक एनर्जी नेब्युलास म्हणजे बर्थ प्लेस ऑफ स्टार्स. जेन्ना स्टारांचो जन्म जाता तेन्ना त्या प्रक्रियेत भितर एनर्जी रिलीज जाता आणि ती एनर्जी अंतराळात भोवून भोवून सगळे कडेन फ्लो जाता आणि इवन आमच्या अर्थाचेर येता. लास्ट गॅलेक्टिक न्युक्लियस म्हणजे प्रत्येक गॅलेक्सी असता, इवन आमची गॅलेक्सी असा, ताज्या सेंटराक एक ऑब्जेक्ट असा ज्याका आमी ब्लॅक होल सुद्धा म्हणू शकतात, तातूंत जबरदस्त एनर्जी भायर सरता. सो ही सगळी एनर्जी जी स्पेसातल्यान येता हाका आमी कॉस्मिक रेडिएशन्स असे म्हणतात. ही कॉस्मिक रेडिएशन्स ॲक्च्युली असता मातशे डेंजरस, पण आमी पृथ्वीचेर हांच्या बद्दल इतले भिवपाची व्हडली तशी गरज ना. बिकॉज कॉस्मिक रेडिएशन्स आमची अल्ट्राव्हायलेट रेज बी सगळे असा, जे पृथ्वीच्या वयर जे कवरिंग असा ज्याका आमी ओझोन लेयर म्हणतात, ते ओझोन लेयरां भितर ती ना जातात आणि उरिल्ली किरणां आमच्या ॲटमॉस्फिअरां भितर फिल्टर आउट जातात. सो हे कॉस्मिक रेडिएशन्स जे पृथ्वीर आमी रावतात सर्फेसाचेर आमकां तितले एफेक्ट करना. जर तुम्ही विमानान वतात, खूप वयर फ्लाय जातात, किंवा तुम्ही हिमालयाचेर बी वतात, तुम्ही हायटीचेर रावतात, तर जे लोक हायटीचेर रावतात किंवा हायटीक यूज करतात विमानातल्यान बी फ्लाय करतात, तांकां हे कॉस्मिक रेडिएशन चड इफेक्ट करता. बिकॉज कॉस्मिक रेडिएशन्स आर मोर फ्रिक्वंट इन द अपर ॲटमॉस्फिअर अँड ऑन द लोअर ॲटमॉस्फिअर ऑन द सर्फेस ऑफ द प्लॅनेट ती तितली आमकां इफेक्ट करनात. द सन लोकेटेड जस्ट 93 million miles फ्रॉम अर्थ, आवर सन इज अ 1.4 million kilometer बॉल ऑफ एक्सप्लोडिंग गॅस blasting out massive amounts of radiation at all wavelengths. This radiation, as well as radiation from other stars and from interstellar space, bombards our planet constantly. Fortunately, Earth's magnetic field and the ozone in our atmosphere form a protective cocoon around our planet that insulates us from most solar and cosmic radiation. Even with the protection of our atmosphere and magnetosphere, the effect of radiation on our bodies is apparent to anyone who has spent too much time outdoors. Just outside the protective layer of Earth's atmosphere and magnetosphere, a few hundred miles above the surface, is a universe full of radiation. In addition to the solar radiation, X-rays, and gamma rays that we experience here on Earth,
astronauts are exposed to even more dangerous forms of radiation once they leave our planet. Galactic cosmic rays are bare atomic nuclei, some as heavy as iron atoms, accelerated to nearly the speed of light as they hurtle through interstellar space. Because of their high velocity, high mass, and positive electric charge, galactic cosmic rays cause tremendous damage to human cells. That's because when a particle of ionizing radiation penetrates the human body, it knocks electrons off of the atoms it encounters on its path through the body. Ionized radiation can also damage DNA, most often destroying both strands of the helix. The resulting damage and mutation of human cells and DNA can lead to future health problems like cataracts, cancer, and damage to the central nervous system. We are still learning about space radiation and its damaging effects on the human body. आमच्या स्पेसातल्यान जे रेडिएशन येता कॉस्मिक रेडिएशन ते होमी जहांगीर बाबा हे आमच्या फेमस इंडियन सायंटिस्टानूच डिस्कवर केल्ले. होमी जहांगीर बाबा एक व्हडले फिजिसिस्ट आशिल्ले आणि अपर ॲटमॉस्फियरान ताणें बलून्स धाडून थ्रू बलून एक्सपिरिमेंट्स हे प्रूव केले की अंतराळात कॉस्मिक रेडिएशन्स येतात. कॅस्केड थिअरी ऑफ इलेक्ट्रॉन शॉवर्स हे एक प्रोसिजर यूज करून, हे एक एक्सपिरिमेंट यूज करून ताणें बलून्स अंतराळात धाडून बलून फिजिक्स किंवा बलूनातल्यान कॉस्मिक रेडिएशन स्टडी करप ह्या मेथडाच्यान कॉस्मिक रेडिएशनाचो शोध लायिल्लो. कॉस्मिक रेडिएशनची स्टडी ॲस्ट्रॉनॉमीन आणि फिजिक्सान खूप इम्पॉर्टंट असं, बिकॉज हे रेडिएशन्स आम्ही स्टडी करून स्टार्स कसे बॉर्न जातात, नेब्युलास कसे फॉर्म जातात, इवन आमची अख्खी गॅलेक्सीचे स्ट्रक्चर कसे असा, हे सगळे हे कॉस्मिक रेसाच्या स्टडी वयल्यान बलून ॲटमॉस्फियर आणि दुसऱ्या तरेचे एक्सपिरिमेंट्सान आम्ही विथ द हेल्प ऑफ कॉस्मिक रेस स्टडी करू शकतात. हे खातीर सायन्स होमी जहांगीर बाबा हे आमच्या इंडियन सायंटिस्टाक खूप ऋणी असा. आता फुडें आमी अनेक एक्झिबिट पळोवया. खूप आवाज येता हांगा, रेडिओ असा दवरला, रेडिओ वेव्स. आता रेडिओ वेव्स किदें हे पळोवया. ऑल अराउंड अस आमच्या सगळ्या कडेन असात एक खूप इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रेडिएशन ज्याका आमी रेडिओ वेव्स म्हणतात. आमी इमर्स्ड असात रेडिओ वेव्सान. आमकां कल्पना सुद्दां ना की कितले रेडिओ वेव्स आमच्या भोंवतणी असा. जेन्ना हांव तुमचे कडेन उलयतां, जेन्ना म्हजो साउंड आणि म्हजी इमेज ह्या कॅमेराचेर पडटा, ती कॅमेराच्यान टी व्हीचेर वता, टी व्हीचे त्या स्टेशनाच्यान रिले जाता, मागीर टी व्हीच्या स्क्रिनाच्यान तुमचे कडेन येता, ह्या सगळ्या प्रोसेसान यूज जाता रेडिओ वेव्स. रेडिओ वेव्स आणि मायक्रोवेव्स हे दोन तरेचे वेव्स. तर हांगा एक्झिबिटान एक्सप्लेन केलां की कशे रेडिओ वेव्स आमच्या पृथ्वीचेर येतात. आर्टिफिशियल आणि नॅचरल दोनूय तरेचे रेडिओ वेव्स आमच्या भोंवतणी असात आणि ते सगळे सुंदर हे एक्झिबिटान एक्सप्लेन केल्ले असात, तुम्ही हांगा पळोवंक शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मार्कोनी. गिलेम मार्कोनी हो फस्ट सायंटिस्ट आशिल्लो ज्याणें हे रेडिओ वेव्स यूज केले आणि ते डिस्कवर करून ते कसे आम्ही प्रॅक्टिकली अप्लाय करू शकतात आणि रेडिओ चलोवंक शकतात, मेसेजी धाडूंक शकतात, हे सगळे मार्कोनीन इन द इयर 1901 डिस्कवर केले. Guglielmo Marconi was an Italian inventor and the father of long-distance radio transmission and winner of the 1909 Nobel Prize for Physics. Marconi was born in Bologna, Italy in 1874 and was interested from a young age in the physical and electrical sciences. He studied the works of other notable scientists and began experimenting with basic radio transmitters whilst on his father's estate. In 1895 he succeeded in sending wireless radio signals almost 1.5 miles. In 1896, he took his invention to England, where he was introduced to the chief electrical engineer of the post office, and was granted the world's first patent for wireless telegraphy. He demonstrated his new telegraph across England and France, and later across the United States. In 1901, he set out to prove that wireless radio waves were not affected by the curvature of the Earth, which was believed at the time, and he successfully transmitted from Cornwall in southwest England to Newfoundland, a distance of 2,100 miles. He built transmitting stations in the United States, and in 1903 he sent a message from President Theodore Roosevelt to King Edward VII of the United Kingdom, which was the first transatlantic message sent from the United States of America. He continued to improve his apparatus, and in 1914 he was commissioned to the Italian Army in charge of the radio service, and appointed a senator in the Italian Senate. He was also made honorary Grand Knight of the Royal Victorian Order in the United Kingdom. He died in Rome, aged 63. रेडिओ वेव्स ह्या एक्झिबिटान भितर एक खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट असा ॲस्ट्रॉनॉमी. सो ॲस्ट्रॉनॉमी हांगा एक्सप्लेन केल्ले असा. आता जे आमच्या युनिवर्साचे ऑब्जेक्ट्स असतात, जे स्टार्स असतात, प्लॅनेट्स असतात, नेब्युलास, गॅलेक्सीज, हांची स्टडी आम्ही एक्झॅक्टली करतात कशी? फोटो काढून तर त्या फोटोतल्यान आम्ही इतली डिटेल स्टडी ह्या आमच्या अंतराळाच्या ऑब्जेक्टाची करूंक शकनात, बिकॉज हे ऑब्जेक्ट्स खूप पैस असतात.
रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी हे ब्रांचातल्यान आम्ही सगळे शिकतात हाऊ द ऑब्जेक्ट्स आर फॉर्म्ड. डिश एंटेना कसे दिसतात ते ऑब्जेक्ट्स असतात हे ॲक्च्युली रेडिओ टेलिस्कोप्स. रेडिओ टेलिस्कोप्स म्हणजे अँटिनाज असतात जी स्पेसातल्यान रेडिओ सिग्नल कॅच करतात आणि ते रेडिओ सिग्नल उपरांत ॲनलाइज करून त्यांची स्पेक्ट्रम बँड विड्थ बी सगळी ॲनलाइज करून आम्ही स्टडी करतात की ही रेडिएशन खंयच्यान आयल्या, ते खंयच्या ऑब्जेक्टातल्यान आयल्या. ते ऑब्जेक्ट म्हणजे आम्ही स्टार, ती जर स्टारातल्यान आयल्या जाल्यार ते स्टारान कितले हायड्रोजन असा, ते स्टार केन्ना फॉर्म जाल्ले, ते केन्ना मरतले, ते कितले फास्ट डिके जाता, हे इतले डिटेल सगळे फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स आम्ही विथ द हेल्प ऑफ रेडिओ टेलिस्कोप्स शिकपाक शकतात. आणि रेडिओ सिग्नल्स आमचे चारूय भोवतणी असतात. ज्यांना 13.5 बिलियन वर्षां पहिली आमचो युनिवर्स बॉर्न झाला, बिग बँग थिअरी झाली आणि ज्यांना आमचा युनिवर्स एक्सप्लोर जाऊन बॉर्न झाला, ती रेडिएशन जी 13.5 बिलियन वर्षां पहिली बिग बँगान रिलीज झाली ती अजून आम्ही रेडिओ टेलिस्कोपाच्यान कॅच करू शकतात. म्हणजे एका अर्थान जर तुम्ही चितले तर आम्ही 13.5 बिलियन वर्षां जसो आमचा युनिवर्स घडिल्लो ते चित्र विथ द हेल्प ऑफ रेडिओ टेलिस्कोप आज सुद्धा पळोवंक शकतात. Radio waves are the longest and contain the least energy of any electromagnetic wave. While visible light is measured in minute fractions of an inch, radio waves vary from about 19 centimeters, about the length of a water bottle, to waves the length of cars, ships, mountains, all the way up to monstrous waves longer than the diameter of our planet. Heinrich Hertz discovered radio waves in 1888. The first commercial radio station went on the air in Pittsburgh, Pennsylvania on November 2, 1920. Then, in 1932, a major discovery by Carl Jansky at Bell Labs revealed the stars and other objects in space radiated radio waves. Radio astronomy was born. However, scientists need giant antennas to detect weak, long wavelength radio waves from space. The enormous Arecibo radio dish antenna measures 305 meters in diameter, over 3 football fields. Scientists can link the signals from an array of separate radio antennas to focus on tiny slices of distant space. Many of the greatest astronomical discoveries have been made using radio waves. Pulsars, the existence of giant clouds of superheated plasma, which are among the largest objects in the universe, and even quasars, such as this one over 10 billion light years away, were all discovered using radio waves. Radio waves also provide more local information. Astronomical objects that have a magnetic field usually produce radio waves, such as our sun. Radio waves fill the space around us to bring entertainment, communications, and key scientific information. We can't hear these radio waves. When you tune your radio to your favorite station, the radio receives these electromagnetic radio waves and then vibrates a speaker to create the sound waves we hear. तुमका कळेत असतले कितले इम्पॉर्टंट असा हा टॉपिक रेडिएशन्स. राईट फ्रॉम आमचे डे टू डे लाईफ, जो आमचा सेलफोन असा, आमचा रेडिओ असा, मायक्रोवेव्ह असतात, आमचे ओव्हन्स असतात, सिग्नल्स येतात स्पेसातल्यान, हे सगळे हातून आमका रेडिएशन्सचा यूज जाता. रेडिएशन्स एक असा टॉपिक असा ज्याच्या शिवाय आम्ही जगूंगच शकना. एव्हरी मिलीमीटर ऑफ द युनिवर्स इज कवर्ड विथ रेडिएशन्स. आज हांगाच काबार करया. हांवें भरपूर रेडिएशन्स थ्रू दीस प्रोग्राम तुमच्या दोळ्यापर्यंत धाडिल्ले आसात आणि चढ रेडिएशन आज आमकां इफेक्ट करपाक नाका. सो आज हांगाच काबार करया. पळयत रावात अंतरिक्ष अप अप अँड अवे ओनली ऑन प्रुडंट मिडिया.